नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। आज आपण आलेलो आहे लोणी बाजार मध्ये। आणि शेतकरी बंधूंनो, आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि गायीचे रेट अजून तरी योग्य आहेत, तर ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असतील तर त्यांनी लोणी बाजारामध्ये नक्की खरेदी करा। सध्या गायी स्वस्त आहेत, आता पाऊस झाल्यामुळं गायीचे दर आता वाढणार आहेत। सध्या 90,000, 85,000, 1,00,000, 1,10,000, 1,05,000 या रेटमध्ये तुम्हाला चांगल्या प्युअर एचएफ कालवडी भेटतात, गायी भेटतात। तर तुम्हाला जर 20 लिटर दुधाची गाय घ्यायची असेल, एका वेळेस 10 ते 12 लिटर दूध देणारी आणि दोन्ही वेळेस 20 लिटर दूध देणारी गाय जर घ्यायची असेल तर ती 85,000 तर 1,00,000 बसते। 25 लिटर दूध जर गाय घ्यायची असेल तर तुम्हाला ती 1,10,000-20,000 बसते। आणि सध्या मार्केट एकदम योग्य आहे, जर शेतकऱ्यांना गाय खरेदी करायची असतील तर आता सध्या बाजारामध्ये तुम्ही येऊ शकताय। आजचे लाईव्ह बाजार भाव येथे आपण तुम्ही बघू शकताय। 1,00,000 ते 1,50,000 या दरम्यान चांगल्या क्वालिटीच्या गायी बसत आहेत, ज्या गायीची तुम्हाला अंगाची, सडाची, दुधाची सर्व प्रकारची बोली दिली जाते, म्हणजे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची पूर्ण दखल लोणी बाजारामध्ये घेतली जाते। आजचा जो लोणी बाजार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, एकदम छान अशा गायी बाजारामध्ये आलेल्या आहेत। आणि लोणी बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे। घोडेगाव आणि लोणी हे दोन्ही बाजार महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहेत। गाय खरेदी करायसाठी नक्की लोणी बाजारात या। प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी असा 2 दिवस हा बाजार भरतो, शक्यतो बुधवारी गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही या। या ठिकाणी 4,000 ते 5,000 गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि आपल्याकडं आपल्या माध्यमातून गायी खरेदी विक्रीचं काम केलं जातं। तर तुम्ही जर आलात तर अतिशय विश्वासाने तुम्हाला गायी दिल्या जातील। तर तुम्ही बघू शकताय अरुणभाऊ बोरुडे यांच्याकडच्या ह्या गायी, आता गेल्या अनेक वर्षापासून अतिशय विश्वासाने गायीची खरेदी विक्री या ठिकाणी केली जाते। तर अरुणभाऊ बोरुडे यांचा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यांना फोन करून आलात तरी तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी एकदम स्वस्त दरामध्ये मिळतील। तर त्यांच्याकडून काही लोकांनी गायी घेतलेल्या आहेत, त्या आपण पाहूया। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज धाराशिव तुळजापूर शेतकरी आले होते, त्यांनी आज 5 कालवड आणि 2 गाई खरेदी केलेल्या आहेत। तर आपण त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांची खरेदी केलेली किंमत देण्याची क्षमता या संदर्भात तुमचं नाव सांगा। माझं नाव रंजन मिश्र, राहणार धाराशिव जिल्हा उस्मानाबाद। किती कालवड खरेदी केल्या? 5 कालवड खरेदी केलेलं आहे, त्याच्यानंतर 2 गाई खरेदी केल्या। या किती? 1,78,000 पाच काल पाहू शकता कालवड दाखवा। 1,78,000 पाच कालवड लागवडी योग्य लगेच अशा लागतील, घरी गेल्यानंतर 15 दिवसात महिन्यात अशा क्वालिटीच्या काही कालवड खरेदी केल्या। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता 1,11,000 रुपयाला खरेदी केलेली। बरोबर, तुमचं नाव सांगा। उस्मानाबाद या ठिकाणी, उस्मान धाराशिव या ठिकाणी 1,11,000 रुपयाला खरेदी। बरोबर, आता नमस्कार, माझं नाव सचिन मनोहर शिंदे, मावळमधून आलेलो आहे। तालुका मावळ, गाव कामशेत। किती रुपयाचा व्यवहार झाला या गायचा? 73,000 रुपयाला। ही 75,000 ते 75,000 रुपयांच्या सर्व गायी। बरोबर आहे, व्यवहार कसा वाटला आमचा? महालक्ष्मी खरेदी विक्री केव्हा झाला? व्यवहार एकदम व्यवस्थित आहे। सरासरी 18 ते 20 लिटर दूध देण्याची गाय क्षमता आहे, कमी टक्केवारीची आहे पण चांगल्या क्वालिटीची, सगळ्या वातावरणात सूट होणार आहे, सगळ्यात महत्वाचं। तर येणाऱ्या ग्राहकांना काय सांगतात? इथं काही फसवणूक वगैरे होत नाहीये, खात्रीशीर व्यवहार होतो आपल्या समोर सगळा, काही येणाऱ्या काय हरकत नाही आमच्याकडे प्रकारची हरकत नाही। तर व्यवहार हा पारदर्शक होता सगळा, नक्की। शेतकरी मित्रांनो, चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या काही खरेदी करायच्या असतात तर आमच्याकडे येऊ शकता। आमच्याकडे सडमुखांग पडी या संदर्भात आपण खात्री देत असतो। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आमचं चॅनल पाहत राहा। नाव सांगा तुम्ही? जयराम जयराम। बरं, चला। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज लोणी मार्केटमधून दांडळफारीतील प्रगत शेतकरी
संगमनेर जिल्हा अहमदनगर तर तुम्हाला व्यवहार कसा काय वाटला आमचा आरंभ भोकर काय खरेदी केल्या भारी काय दराने खरेदी केल्या आपण सरासरी आपण 85 पासून तर 95 पर्यंत बरोबर आहे का अशा पद्धतीने पाच गाई खरेदी सरासरी 18 ते 20-22 लिटरच्या गाया दिलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी ज्या गाया दिल्या त्या पाहूया सरासरी 20-22 लिटर दिल्याने क्षमता असलेली गाई एक 95,000 ही 85,000 रुपयाला घेतली दोनच दात आहे एक नंबर गाई हा एक दोनच दात ही एक आहे सहा दात आहे ती पाहू शकता दोन दात ती एक दोन दात आहे अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी पाच गाई खरेदी केलेल्या आहेत तर जो व्यवहार झाला तो चांगला वाटला इतर येणाऱ्या ग्राहकांना काय सांगतात नाही येणाऱ्या ग्राहकांना माझ्याकडे खरेदी द्यायचं किंवा व्यवहार चांगला आहे ऑनलाईन पैसे आपण सगळे स्वीकारलेले बरोबर आहे तर सणाच्या अंगाच्या बोलीमध्ये शेतकरी मित्रांनो शेतकरी समाधानी आहे तर आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या प्रतीच्या चांगल्या दूध देणाऱ्या काही पाहिजे असाल तर नक्कीच आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आमचे संपर्क साधा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद 1,25,000 सौरभ कावळे अध्यक्ष सौरभ कावळे जनावून आले होते व्यवहार कसा काय वाटला आपला ग्राहकांना काय सांगतो येणाऱ्या विश्वासाला पात्र आहोत का शेतकरी मित्रांनो शेतकरी आज या ठिकाणी समाधानी आहे 1,25,000 रुपयाला दोन दात सरासरी 22-24 लिटर पहिल्या वेळेला दूध देण्याची क्षमता असलेली गाय पाहू शकते त्यांनी गाय दाखवा मालकाला दाखवा अशा दोन गाई आणि 5 तालवर आज या ठिकाणी मृत्यू होत आहे चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या गाई खरेदी करायच्या असतात तर नक्की आमच्या महालक्ष्मी खरेदी घेतलेल्या एकदा भेट द्या.